आणि मागा वळून एवढं सगळं पाहिल्यावर तोंडातून शब्द सुद्धा निघू नये आणि एका वाक्यात आपलं भाषण संपवावं की माझीच नजर ना लागो माझ्या या वैभवाला. बीड जिल्ह्याचं मागासलेपण दूर करण्यासाठी विकासाची गंगा या ठिकाणी देताय. थोडेसे आणखीन हात ढिल्ले करा, हा बीड जिल्हा मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जाणार नाही. आदरणीय शिंदे साहेबांना माझी विनंती आहे, कोकणात परवा दिवशी तुम्ही कोका कोला नेला, आम्हाला फॅन्टा तरी इथे एमआयडीसी द्या. जीवनामध्ये अनेक सभा केल्या, अनेक कार्यक्रम केले, पण शासन आपल्या दारी या निमित्तानं पहिल्यांदा असा कार्यक्रम होतोय की व्यासपीठावर एवढी मोठी संख्या असणाऱ्या कुठल्याही वक्त्याला बोलावं असं वाटेल, पण जीवनामध्ये माझ्या पहिल्यांदा असा प्रसंग आला की एवढं सगळं तुम्हाला पाहिल्यावर आणि मागं वळून एवढं सगळं पाहिल्यावर तोंडातून शब्द सुद्धा निघू नये आणि एका वाक्यात आपलं भाषण संपवावं की माझीच नजर ना लागो माझ्या या वैभवाला. माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः दारात आलेत. आज बीड जिल्ह्यातल्या 36,000 लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ दिला, पण या तिघांमुळे बीड जिल्ह्याच्या इतिहासात एवढा निधी कधीही आला नाही. ते 1400 कोटी रुपयाच्या निधीचं आज या बीड जिल्ह्याच्या माती विकास कामाच्या रूपानं भूमिपूजन केलं, 1400 कोटी रुपये दिले, त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो. आणि आज या बीड जिल्ह्याचा एक नागरिक म्हणून, या भागाचा आमदार म्हणून आणि आपण दिलेल्या कृषी विभागाच्या आणि या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याच्या जबाबदारीतून एक विश्वास देतो, आज ज्या पद्धतीनं ताकदीनं आपण बीड जिल्ह्याच्या पाठीमाग आणि बीड जिल्ह्याचं मागासलेपण दूर करण्यासाठी विकासाची गंगा या ठिकाणी देताय, थोडेसे आणखीन हात ढिल्ले करा, हा बीड जिल्हा मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जाणार नाही. हा बीड जिल्हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणार नाही, तर हा बीड जिल्हा सर्वात विकसित जिल्हा आहे आणि सगळ्यात चांगलं काम केलेला जिल्हा म्हणून या ठिकाणी ओळखला जाईल. मी कुठल्या शब्दात आपल्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करू. आज व्यासपीठावर बघितलं की बघा, अनेक जण म्हणले की आजच्या कार्यक्रमाचं आकर्षण काय, ते आकर्षण काय आमच्या ताईंनी सांगितलं. व्यासपीठावर ताई आणि मी एकत्र आहेत, दादा आणि देवेंद्र भाऊ एकत्र आहेत, बाळा काका आणि सुरेश अण्णा एकत्र आहेत. भैया साहेबांना लक्ष्मीमनांना भैया साहेब सुद्धा इथं आलेले आहेत. असं सगळं पाहिल्यावर तुम्ही खरेच राज्याचे एक नाथ आहात, एक नाथामुळं एकी निर्माण होतीये. हे मात्र निश्चित आहे. माझी एवढीच अपेक्षा, आमच्या छोट्या मागण्या, दादा आपण विलक्षण प्रेम केलं, देवेंद्र भाऊ आपण पण विलक्षण प्रेम केलं, ताईंनी विकासाची सुरुवात केली, आता विकासाच्या मध्यावर कुठेतरी आहोत आणि आज या व्यासपीठावर तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आणि बीड जिल्ह्यातल्या या मायबाप जनतेच्या साक्षीनं शब्द देतो की आम्ही दोघं मिळून आणि इथं जे जे तुम्हाला सगळे एक दिसते सगळे एकत्र मिळून या बीड जिल्ह्याचा विकास करून दाखवू. याच्या पलीकडे दुसरं कुठलं वचन देऊ शकत नाही. आज परळीच्या द्वादश ज्योतिर्लिंगाच्या 283 कोटी रुपये, शिवपुराणामध्ये या द्वादश
पंचम ज्योतिर्लिंगाचं आगळं वेगळं स्थान आहे। मी आज बोललो तर त्याचा वेगळा अर्थ कोणी घेऊ नका, याला शिवपुराण प्रमाण कि काशी विश्वेश्वरापेक्षा गौबर आघाव पुण्य जर कुठं असेल तर या पंचम परळीच्या वैद्यनाथाला हे आपण मान्य करता का नाही। आज 283 कोटी रुपये दिलेत, कलेक्टर ऑफिस दिलं, प्रशासकीय इमारत दिली, 8 महिलांसाठी फक्त मुलींसाठी 8 कस्तुरबा गांधीच्या तत्वावरती निवासी शाळा दिल्या, ऍग्रीकल्चर कॉलेज परळीला दिलं, एवढंच नाही ऍग्रीकल्चर मॅनेजमेंट कॉलेज दिलं, अंबाजोगाई केज विधानसभा मतदारसंघात सर्वात मोठं देवणी गायचं संशोधनाचं केंद्र सुद्धा आपण या ठिकाणी दिलं। हेच नाही कुंटे फळ इथं दोघं बसली आहेत असतील, दादा तिथं 546 किलोमीटरचं 46 कोटीचं माजलगाव उजव्या कालव्याचं ज्याचा सर्वात मोठा फायदा हा गेवराई मतदारसंघाला, बीड मतदारसंघाला आणि माजलगाव मतदारसंघाला आणि थोडं थुडकं परळीला होणार आहे, त्याच्यासाठी 546 कोटी दिले। हे तर हिशोबात नाहीच आहेत। आज दोनच मागण्या मी करतोय, प्रभू वैद्यनाथाच्या साक्षीनं देशामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आहे, तिथं प्रसाद योजनेच्या माध्यमातून उज्जैन बघितलंय ताईनी, काशीचं विश्वेश्वर बघितलंय, महाराष्ट्रातून एकच प्रसादचा प्रसाद योजनेमधून या तीर्थक्षेत्र परळीचा विकास व्हावा याचा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्राकडे पाठवावा, ही हात जोडून प्रभू वैद्यनाथाच्या साक्षीनं आपल्याला प्रार्थना करतोय। देवेन भाऊ तीन ऊर्जा शक्तीपीठ म्हणून हे परळीचं वैद्यनाथाचं स्थान आहे, एक ऊर्जा निर्मिती केंद्र आहे, रेल्वे स्टेशन आहे, प्रभू वैद्यनाथाचं शक्तीपीठ आहे। आता एमआयडीसी कमी होती, ती एमआयडीसी सुद्धा दिली। आदरणीय शिंदे साहेबांना माझी विनंती आहे, कोकणात परवा दिवशी तुम्ही कोका कोला नेला, आम्हाला फॅन्टा तरी इथं एमआयडीसी द्या। या बीड जिल्ह्याच्या मातीतल्या माणसाच्या हातातल्या मनगटात ताकद एवढी आहे की आम्ही 6 महिने विस्थापित होऊन आमची शेती करून दुसऱ्याच्या शेतात जाऊन ऊस तोडतोय। तुम्ही जर थोडी आपण सर्वांनी ताकद मिळून या बीड जिल्ह्याच्या जनतेला दिली तर हा बीड जिल्ह्यातला प्रत्येक शेतकरी 12 महिने शेती करून आपल्या मनगटाची ताकद आपल्या काळ्या मातीत वापरून स्वतःची आर्थिक क्रांती करून घेतल्याशिवाय राहणार नाही। दादा पहिल्यांदा तुम्ही परळी वैद्यनाथाला उपमुख्यमंत्री असताना, आता दादांनी घड्याळ बघितली म्हणजे मला कळालं, देवेन भाऊ तुम्ही मुख्यमंत्री आणि ताई पालकमंत्री असताना या परळीसाठी जे दिलं, आता थोडस का काकणभर आगाव सीएम साहेब आपण सुद्धा दिलं, बीड जिल्ह्याचे प्रलंबित सर्व प्रश्न आपण या ठिकाणी मार्गी लावावेत आणि लावाल हा विश्वास आहे। आता 3 राज्याचा निकाल लागला, 3 राज्याच्या निकालामध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची गॅरंटी, तुम्ही आमच्या बीड जिल्ह्याच्या विकासाची सगळे मिळून गॅरंटी घ्या, काम चांगलं करून घ्यायची जबाबदारी या ठिकाणी आपण स्वतः घेऊ, एवढं वचन या निमित्तानं देतो। पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करतो, ऋण व्यक्त करतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।